मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक थरारक ट्विस्ट आपण पाहणार आहोत की हॉस्पिटलमध्ये एका नर्सच्या वेषामध्ये सायलीचा जीव घेण्यासाठी आलेल्या प्रियाला रविराज आणि अर्जुन आता रंगेहात पकडणार आहे तर प्रियाचा कायमचा पर्दाफाश होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अन्नाच्या गुंडांनी सायलीच्या पोटामध्ये चाकू खुपसल्यामुळे सायली चक्कर येऊन खाली कोसळलेली असते तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सायलीला उचलून अर्जुन लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो सायलीची तब्येत आता खूप क्रिटिकल असते ती पूर्णपणे कोमात गेलेली असते तेव्हा डॉक्टर सायलीवर उपचार करत असतात तर इकडे अर्जुन हा सायलीच्या रुंबाहेरच उभा राहून खूप रडत असतो आणि चैतन्य त्याला सावरत असतात तर इकडे कल्पना रडतच देवघरामध्ये येते आणि ती गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यामध्ये ठेवते ती म्हणते बाप्पा तुमच्या नाकातोंडात पाणी जाईल ना तुमचा जीव गुदमरेल पण तेव्हाच तुम्हाला कळेल की या क्षणी मला काय वाटत आहे ते त्यानंतर पुढे कल्पना म्हणते की बाप्पा मला माफ करा तुम्हाला मी संकटात टाकते कारण तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढू शकता माझ्या सायलीला बरं करा तुम्ही सोडून माझं या जगात कोणीच नाही ज्याच्याकडे मी हट्ट करू शकते म्हणून आता कल्पनाने गणपती बाप्पालासुद्धा पाण्यामध्ये ठेवलेलं असतं त्याला साकडं घातलेलं असतं तर दुसरीकडे सायलीचा बी पी खूप वाढलेला असतो तिची ती अवस्था अर्जुनला अजिबात बघवत नसते तिला पाहून सायलीसोबत घालवलेले प्रत्येक आनंद क्षण आता अर्जुनला आठवत असतात तेव्हा सायलीसाठी अर्जुनचा सा जीव तिळतिळ तुटत असतो त्याच्या डोळ्यांतील अश्रू मात्र थांबत नसतात त्यानंतर इकडे देवी आई समोर प्रार्थना करत म्हणत असतात देवी आई रोज तुझी पूजा करणारी तुझा दिवा चोवीस तास पेटवत ठेवणारी सायली आज या घरात नाही तर हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास घेत आहे तिला या संकटातून बाहेर काढ आई तिचे प्राण आता तुझ्याच हातात आहेत म्हणून पूर्णाथी खूप रडत असतात त्याच वेळेला कल्पना तिथे येते पूर्णाजी म्हणते मी देवी आईला सांगत होते की माझ्या सायलीकडे लक्ष ठेव कल्पना म्हणते आई आपल्या सायलीला काहीच होणार नाही कारण ती देवीची आवडती भक्त आहे ना पूर्णाजी म्हणते कल्पना म्हणून तर मला भीती वाटत आहे जी माणसं देवाला आवडतात ना ती माणसं तेव्हा कल्पना लगेच पूर्णाजीच्या तोंडाला हात लावत म्हणते असं अजिबात बोलू नका आई तुम्हीच जर असा धीर सोडलात ना तर बाकी सर्वजण जर कोलमडतील जरा आपल्या अर्जुनचा तरी विचार करा त्याची काय अवस्था झाली असेल त्यावर आता पूर्णाजी सांगते त्याचाच विचार करून तर माझा जीव तुटत आहे तुला सांगते कल्पना सायली बरी होऊन घरी आली ना की मी एका आठवड्यासाठी सायली आणि अर्जुनला बाहेर फिरायला पाठवणार आहे कारण आता आपल्याला पण खेळण्यासाठी एखादा छोटा कान्हा या घरात हवाय ना तर कल्पना म्हणते हो आई त्यासाठी देवाने लवकरात लवकर माझ्या सायलीला बरं करावं तर पूर्णाजी म्हणत असतात कल्पना तू काळजी करू नकोस एवढ्या लोकांच्या प्रार्थना वाया जाणार नाहीत देव नक्कीच या प्रार्थनेचं फळ आपल्याला देणारच सायलीची भक्तीच आता तिला तारणार आहे बघ त्याच वेळेला एक गुरुजी घरी येतात कारण कल्पनाने त्यांना घरी बोलवलेलं असतं तेव्हा ते गुरुजी म्हणत असतात की तुमच्या सुनबाई नक्की बऱ्या होतील तुम्ही काळजी करू नका परंतु त्यासाठी आपल्याला महामृत्युंजयाचा जप करावा लागेल तेव्हा ते भाते कल्पनाला म्हणतात एक कठीण व्रत आहे ते तुम्ही कराल का तर कल्पना म्हणते हो करेल ना फक्त माझी सायली बरी व्हायला हवी मी काहीही करायला तयार आहे त्यावर गुरुजी कल्पनाला सांगतात की देवीच्या मंदिरापर्यंत अनवानी पायाने चालत जावं लागेल मी देतो ती जपमाळ घ्या आणि जप करतच जा देवीला साकडं घाला तर कल्पना होकार देत गुरुजींच्या हातातून ती जपमाळ घेते आणि सायलीचे प्राण वाचवण्यासाठी अनवानी पायाने ती देवी आईच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालेली असते तर इकडे अस्मिता प्रियाला फोन करून सांगते की त्या सायलीसाठी घरामध्ये महामृत्युंजयाचा जपसुद्धा चालू झाला आणि माझी मूर्ख दुःखाई आहे ना ती अनवानी देवीला साकडं घालायला सुद्धा गेली त्यावर प्रिया चिडूनच म्हणते असा जप वगैरे करून कोणाचा जीव वाचतो का वेडे कुठले आता सायलीला ढगात पाठवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही तेव्हा प्रिया ही एका नर्सच्या वेशामध्ये डॉक्टरांना हाताशी घेऊन सायलीला कायमचं संपवण्यासाठी एक विषारी औषध देण्याचं ठरवते आणि अर्जुन हॉस्पिटलमधून कधी एकदा सायलीपासून दूर जातो याची वाट प्रिया पाहत असते तर इकडे डॉक्टर अर्जुन ला आतमध्ये दे जाऊ देत नसतात म्हणून अर्जुन खूप वैतागलेला असतो तर कल्पना देखील देवी आईला साकडं घालून रक्तभंभाळ झालेल्या पायानेच हॉस्पिटलमध्ये येते ते पाहून अर्जुनला आणखीनच मोठा धक्का बसलेला असतो तो विचारतो आई आपली सायली बरी तर होईल ना त्यावर कल्पना म्हणते हो अर्जुन कारण आपली सायली देवी आईची लाडकी लेख आहे तिला काहीच होणार नाही म्हणून आता कल्पना हॉस्पिटलमध्येच गुरुजींनी दिलेल्या माळीचा जप करत असते त्याच वेळेला प्रिया ही नर्सच्या वेषामध्ये तिथे येते तर इकडे कल्पनाच्या हातातून ती जपमाळ खाली पडते आणि खूप मोठा अनर्थ होतो काहीतरी गडबड नक्की आहे हे अर्जुन आणि कल्पनाच्या लक्षात येतं तेव्हा ते डोळ्यात तेल घालून सायलीकडे लक्ष ठेवण्याचं ठरवतात तर इकडे सायलीची तब्येत अजूनच खराब होत असते त्यानंतर प्रिया ही सायलीसाठी खोटं खोटं रडत असते आणि ती मरणार तर नाही ना, ना असं म्हणते तेव्हा तुझं तोंड बंद ठेव हो, म्हणून कल्पना प्रियावर हात उगारते की तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही काही पण काय बोलतेस तेव्हा रविराजसुद्धा प्रियावर खूपच भडकतो तेव्हा प्रिया, ते प्रिया मनाशीच सायली शुद्धीवर येण्याच्या आतमध्ये तिला संपवण्याचं ठरवते तर दुसरीकडे अन्ना आणि नागराज खूपच खुश असतात ते प्रियाला फोन करून विचारतात की सायली वर गेली का त्यावर प्रिया म्हणते नाही ना, ना। अजून तिचा श्वास चालूच आहे त्यानंतर इकडे देवाच्या कृपेने सायली ही शुद्धीवर येते अर्जुन पळतच सायलीला भेटण्यासाठी आतमध्ये जातो सर्वजण खूप खुश झालेले असतात तर इकडे अर्जुन सायलीच्या हातावर हात ठेवतो तर सायली विचारते अर्जुन सर तुम्ही आलात आणि लगेच ती बेडवरून उठू लागते अर्जुन काळजीनेच म्हणतो मी सायली हळूच असं उठू नका ना तुम्ही फक्त आराम करा तुम्हाला कसली एवढी घाई असते देवालाच माहिती सायली विचारते डॉक्टर काय म्हणाले मी ठीक तर होईल ना त्यावर अर्जुन म्हणतो हो डॉक्टर म्हणाले तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल परंतु अर्जुनच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात तो काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असतो सायली विचारते अर्जुन सर काय झालं तुम्ही असं का रडताय अर्जुन सांगतो नाही मी कुठे रडतोय तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर तुमच्या मनामध्ये जे काही चाललं आहे ना ते मला सगळं वाचता येतं तुम्ही जरी मला काही सांगितलं नाही ना तरी मला सगळं काही कळतं त्यावर अर्जुन विचारतो हो का मग तर तुम्हाला सगळं कळलंच ना कारण मी सायली मला आज कळलं की तुम्ही माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी माझ्या कुटुंबासाठी किती महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला कायमचं गमवण्याच्या विचारांनी मी पूर्णपणे हादरलो होतो आज मला खूप वाईट वाटतंय मी तुमच्याशी किती वेगळं वागलो विचित्र वागलो मग आता हे सगळं झाल्यानंतर मला तुमची खरी किंमत कळली आहे तुम्ही अशा बेशुद्ध पडल्या होतात ना म्हणून आता अर्जुन हा सायलीसमोर ढसाढसा रडत असतो ते पाहून सायली म्हणते सर हा काय वेडेपणा आहे तुम्ही माझ्यासाठी रडताय का तुम्हाला एक सांगू का आपल्याला आता देव करू शकत नाही याची मला खात्री आहे आणि ते ऐकून अर्जुन खूपच खुश होतो तर तेवढ्यात मूर्ख प्रिया तिथे येते ती नाटक करत म्हणते सायली अगं मला तुझी किती काळजी वाटत होती हे सगळं कसं घडलं त्यावर सायली म्हणते आता मी ठीक आहे परंतु ज्याने कोणी माझ्यावर हल्ला केला ना त्याला मी सोडणार नाही त्याला जेलमध्ये पाठवणार ते ऐकून प्रियाचा चेहरा पूर्णपणे पडतो त्या नंतर रात्री सायली जेव्हा झोपलेली असते तेव्हा प्रिया अंगावर चादर पांघरून एका नर्सच्या वेशामध्ये सायलीच्या रूममध्ये येते आणि जे एक विषारी औषध तिने सायलीला जिवे मारण्यासाठी सोबत आणलेलं असतं ते विषारी इंजेक्शन ती सायलीला देणार त्याच वेळेला अर्जुन आणि रविराज तिथे येतात आणि कोण आहेस तू असं मोठ्यानेच ओढून विचारतात तर अर्जुन आणि रविराजला पाहून प्रिया खूपच घाबरते तिच्या हातातील विषारी इंजेक्शन लगेच खाली पडतं तिचे हात पाय थरथर कापत असतात कारण अर्जुनने प्रियाला रंगे हात पकडलेलं असतं तर मित्रांनो यापुढे मालिकेत काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा